लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आपण बघितलं काल या विभागाचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय आहे जी इमारत आपली पामबीचला आहे त्या इमारतीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याची मागणी केली। आता आमचे काही मित्र विरोधक मित्र अशा प्रकारची आवई उठवून या ठिकाणी पत्रकारांना वेगळ्या प्रकारची हास्यास्पद मागणी बघितलं काल मनसेचे गजानन काळे यांनी आमदारांनी हास्यास्पद मागणी केली, झोपेतून उठून मागणी केली, झटका आल्याप्रमाणे मागणी केली, अशा प्रकारे त्यांचं वक्तव्य आलेलं आहे। त्यात अजूनही ते एक गोष्ट बोललेले आहेत की या आमदारांनी 10 शब्द बोलून दाखवावेत छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल आणि तर मी निवडणूक लढवणार नाही पुढची जर बोलून दाखवलं तर। अरे पण यांना मला माझा आपल्या या निमित्ताने प्रश्न आहे त्यांना कोणी ह्या नवी मुंबईतून निमंत्रण घेऊन गेले का निवडणूक लढवा आणि यांना बोलून दाखवायची काय आवश्यकता आहे। मुळामध्ये उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार आदरणीय मंदाताईंना राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला आहे, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपतींच्या हस्ते। उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार अभ्यासपूर्व भाषण केल्याशिवाय मिळतो का, चौफेर भाषणबाजी केल्याशिवाय मिळतो का, गल्लीतले पुरस्कार विकत घेता येतात? गजानन काळेंना माझं एक सांगणं आहे, गल्लीतले पुरस्कार विकत घेता येतात, उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार विकत घेता येत नाही। आणि आपण जर अभ्यास केला असता तर आपल्याला असं हास्यास्पद बोलावं लागलं नसतं। या निमित्तानं मी आपल्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगू इच्छितो। त्यांनी एक असं सांगितलं की देशात किंवा राज्यात असा नवा पायंडा नाही, कुठं असं घडलेलं नाही। मी आपल्या निमित्ताने त्यांचाच त्यांचे पक्षाचे आदरणीय अध्यक्ष महाराष्ट्राचं अभ्यास नेतृत्व आम्ही मानतो आदरणीय राजसाहेब ठाकरे नेहमी पुराव्यानिशी बोलतात, आजही आम्ही पुराव्यानिशीच या ठिकाणी बोलणार आहे। नगरविकास खात्याअंतर्गत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मग त्या महानगरपालिका असतील, नगरपरिषदा असतील, जिल्हा परिषदा असतील यांच्या मुख्यालयाच्या इमारतींना काय काय आणि कुठे कुठे नावं दिलेली आहेत ही मी आपल्या पुराव्यानिशी या ठिकाणी दाखवतो। आजच अहमदनगर महानगरपालिकेच्या मला वाटतं महापौरांची आज निवडणूक आहे, 2.5 वर्ष झालेली आहेत, निवडणूक आहे त्या ठिकाणी। ह्या अहमदनगर महानगरपालिकेमध्ये आपण पाहू शकता हे मुख्यालय आहे, हे तिथले फोटो आहेत। गजानन काळेंनी जर मनसेचे तिथले स्थानिक पदाधिकारी असतील त्यांच्याकडून फोटो मागवावेत। आणि त्या मुख्यालयाच्या इमारतीला आपण जर बघितलं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भवन आणि खाली अहमदनगर महानगरपालिका असं नाव आहे। आपण या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद बघा, ही पुणे जिल्हा परिषद आहे, वरती नाव आहे यशवंतराव चव्हाण भवन। आपण असे अनेक आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद रत्नागिरी जिल्हा परिषद बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, ही अकोला महानगरपालिका बघा, या ठिकाणी दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, प्रवेशद्वारालाही नाव देऊ शकतो आपण। तळेगाव दागाडे नगरपरिषद बघा, या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार भवन जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक होते। आता हे राज्याचे महसूल मंत्री आहेत बाळासाहेब थोरात यांची ही संगमनेर नगरपालिका आहे नगरपरिषद, या ठिकाणी संगमनेर नगरपरिषद नाव छोटं आहे वरती आणि इमारतीचं मोठं नाव इंदिरा गांधींच्या नावे या ठिकाणी दिलेलं आहे। असंख्य उदाहरणं आहेत या ठिकाणी। अजून एक महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगायचं झालं तर कुळगाव बदलापूरची नगरपरिषद आहे, याचं जे बोधचिन्ह असतं नगरपरिषदेचं महानगरपालिकेचं आपण म्हणू, या नगरपरिषदेच्या बोधचिन्हावरती छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी घेतलेलं आहे। म्हणजे अशी जी प्रथा नाही हे नाही, आमदार मंदाताई म्हात्रेंनी काय मागणी केली, हे नवी मुंबई महानगरपालिकेचं नाव चेंज करायची मागणी केली का त्यांनी? नाही, त्यांनी त्या प्रशासकीय इमारतीला छत्रपती संभाजी महाराज असं नाव देण्याची मागणी केली। त्यानंतर यांच्या बुडाला आग लागायची गरज काय? अजून ते बोलले ते पुण्यामध्ये असं असतं कुठेतरी पुतळा आतमध्ये ठेवा, दिबा पाटलांच्या पुतळ्यांचं त्यांनी नाव घेतलं, चांगली गोष्ट आहेत ना, आतमध्ये कुणाकुणाचे पुतळे असावेत। दिबांच्याबद्दल ते मनसेचे शहराध्यक्ष बोलले, मला त्यांनी उत्तर द्यावं, मानवी साखळीच्या आंदोलनात तुम्ही कुठे होतात शहराध्यक्ष म्हणून मनसेचे? तुम्ही प्रकल्पग्रस्तांचा जो एल्गार मोर्चा होता त्याला तुम्ही कुठे होतात? मनसेचे जे स्थानिक इथले भूमिपुत्र आहेत, मग ते मनसेचे आमदार राजू पाटील असतील, या ठिकाणचे मनसेचे जे स्थानिक भूमिपुत्र पदाधिकारी ते मोर्चामध्ये होते, पण या शहराचा एक अध्यक्ष म्हणून तुमची जबाबदारी नव्हती का?
मग त्यावेळेला तुम्ही कुठे तोंड लपून बसला होतात याचं उत्तरसुद्धा या नवी मुंबईतील जनतेला तुम्ही द्यायचं आहे. उगाचंच राजकारण करायचं, हास्यास्पद मागणी. नवी मुंबईतील ह्या बेलापूर विधानसभेची सुशिक्षित जनता असा आपण उल्लेख केला, अगदी बरोबर उल्लेख केला तुम्ही. बेलापूर विधानसभेची जनता फक्त सुशिक्षित नाही तर ती सामाजिक जाणीवेचं भान ठेवणारी हुशार जनतासुद्धा आहे. म्हणूनच त्यांनी मंदाताई म्हात्रे यांना निवडून दिलं. त्यांना कळतं की कोण राजकारण करणारी लोकं आहेत. सुशिक्षितपणा असून नुसता चालत नाही तर त्या सुशिक्षितपणासोबत समाजसेवेचं भानसुद्धा असायला हवं. ते भान आपल्याला हरपलेलं दिसतंय. अभ्यासाची वाचनाची बडेजाव करून चालत नाही, तो आपल्या कृतीत आणावा लागतो. आपण जर आपल्या नेत्यांकडून हे शिकलं असतात तर हे फार बरं झालं असतं. आज आपल्याला अशी हास्यास्पद गोष्ट, आमदारांच्या बाबतीत आपण कुणाबद्दल बोलतो आहे, काय बोलतो आहे, ठीक आहे, तुम्हाला बोलायचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे, परंतु त्यामध्ये बोलताना आपण माहिती बरोबर आहे की नाही याचं भान त्यांनी बाळगणं गरजेचं होतं. उगाचंच उचलायची जीभ लावायची टाळ्याला, एक म्हण आहे, उतावळा नगरवरा आणि बुडग्याला वाशिंग, पुढचं इलेक्शन मी उभा राहणार नाही. अरे तुम्हाला ह्या नवंबेकरांनी काय निमंत्रण दिलं नाही तुम्ही निवडणुकीला उभे राहा म्हणून? तुम्ही उभे राहिले काय, नाही राहिले काय? ह्या नवंबेकरांचे प्रश्न ते ह्या आमदार म्हणतात आहे मात्र सोडवत आहेत आणि ते सुटणार आहेत. तुमच्या उभं राहण्याचा आणि न राहण्याचा नवंबरची जनतेला काही सोयीसुधक नाही. त्यामुळे आपण कोणतरी मोठे आहोत, आपण कोणतरी वेगळं आहो, आपण कुठेतरी आकाशातून पडलो आहे, अशा प्रकारचा आविर्भावामध्ये त्यांनी राहू नये आणि हे चुकीची वक्तव्य या ठिकाणी करू नये. आपली मागणी हास्यास्पद आहे. या महाराष्ट्रामध्ये आपल्यासमोर आता मी ठेवलं आहे अहमदनगर महानगरपालिकेचं उदाहरण, ठेवलं आहे अकोल्याचं, ठेवलं आहे पुणे जिल्हा परिषद, ठेवली अकोला जिल्हा परिषद, ठेवली सातारा नगर परिषद, ठेवली तळेगाव नगर परिषद, ठेवली कुळगाव बदलापूरला तर दाखवलं या ठिकाणी की त्यांच्या बोधचिन्हामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मग हे कसं झालं? तर एक स्वाभाविक यासाठी एक यंत्रणा असते, एक सरकारी पद्धत असते की हा जो प्रशासकीय मुख्यालय इमारतीला जी आहे आमदारांनी मागणी केलेली आहे, परंतु या महासभेमध्ये म्हणा किंवा आताचे आयुक्त प्रशासक म्हणून तसा ठराव करून नगरविकास खात्याकडे पाठवू शकतात की आमची इतकी मोठी जी इमारत आहे, नवी मुंबईची जी इमारत आहे, त्या इमारतीसाठी आम्ही छत्रपती संभाजी महाराज भवन असं नाव त्या इमारतीला देण्याचा आम्ही प्रस्ताव किंवा एक मान्य केलेला आहे. हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी नगरविकास खात्याकडे पाठवायचा आहे, ही त्याची प्रोसिजर आहे. त्यामुळे काहीतरी वेगळा पायंडा आणि वेगवेगळे अवघड शब्द वापरून घटनेची काय म्हणतात ते परिस्थिती बदलत नसते. एक साधी आणि सरळ सोपी मागणी आहे की नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीला छत्रपती संभाजी महाराज भवन, खाली नवी मुंबई महानगरपालिका असणारच आहे ना, नवी मुंबई महानगरपालिकेची ओळख कोण पुसतं आहे? परंतु अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करून आमदारांवरती 10 शब्द बोला आणि वगैरे वगैरे अशा कोट्या करून स्वतःला मोठं होत येत न स्वतःला मोठं हे होता येत नसतं. स्वतःची उंची ओळखावी आणि त्यांनी या ठिकाणी बोलावं, एवढीच विनंती मी आपल्या पत्रकार परिषदे माध्यमातून करणार आहे. आमदारांनी केलेली मागणी रास्त आहे आणि ती कशी रास्त आहे मी हे आपल्याला या ठिकाणी या पुराव्यासहित आपल्यासमोर सादर केलेली आहे.